नमस्कार महाराष्ट्र, मी निकिता पाटील आणि आपण पाहताय टीव्ही 9 मराठी बुलेटिनच्या सुरुवातीलाच आपण विजय वडेट्टीवार यांची जरांगेंबाबत एक प्रतिक्रिया पाहूयात. गोळीबारानंतर जरांगे पाटील हे मराठा समाजाचे हिरो म्हणून पुढे आले आणि त्यानंतर हम झुका सकते हे असा गर्व जरांगे पाटलांना झाला असा हल्ला बोल विजय वडेट्टीवार यांनी जरांगेंवर केलाय. तर आम्ही स्वतःला हिरो मानत नाही. वडेट्टीवारांनी केलेल्या टीकेला जरांगे पाटलांनी हे प्रत्युत्तर दिलेलं आहे आणि मी स्वतःला हिरो मानत नाही म्हणून मराठ्यांनी मला स्वीकारलंय असं प्रत्युत्तर जरांगे पाटील यांनी वडेट्टीवारांना दिलंय. वर झाला जरांगे पाटील त्या गोळीबारानंतर मराठा समाजाचे मग हिरो म्हणून पुढे आले, नायक म्हणून. आणि त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी ज्या घडत आहेत की हम झुका सकते ही त्यांच्यामध्ये त्यांना एक समाजाचं सगळं पाठबळ मिळाल्यानंतर एक गर्व झाला. त्यामुळे ते सरकारला धमक्या देतात, इतक्या तारखेपर्यंत करा, तितक्या तारखेपर्यंत करा, नाही केलं तर बघून घेऊ कसे रस्त्यावर फिरताय. ते आम्हालाही धमक्या देतात. आम्ही हिरो नाही झालो. हां, तुमचे शब्द नीट आठवा तुम्ही. आणखी आम्ही हिरो नाही झालो. आम्ही स्वतःला हिरोसुद्धा मानत नाहीत म्हणूनच मराठ्यांनी आम्हाला स्वीकारले. आम्हाला मोडायचं ठरवलं होतं तुम्ही सगळ्यांनी, सत्ताधाऱ्यासह विरोधी पक्षाच्या लोकांनी सुद्धा. हा, तुम्ही आमच्या बाजून आवाज उठवत नव्हतात. आमच्या आया बहिणीचे डोके फोडले. आम्ही हिरो नाही झालो, तुम्ही आम्हाला संपिलं होतं. आमचं आंदोलनसुद्धा तुम्हाला दोघा तिघाला मिळून संपवायचं होतं. असले फालतू काहीतरी शब्द बोलायचे, हिरो फिरो, आणि लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करायचा. मराठ्यात तुम्ही उभे हयातभर संभ्रम निर्माण नाही करू शकत. हयातभर म्हणतो आम्ही, तुमची पुढची पिढीसुद्धा तुम्ही तर सोडा हो, तुम्ही तर सोडा. पुढची पिढीही मराठ्यात संभ्रम निर्माण करू शकत नाही आता, कारण तुम्हाला पुरा मराठा समाज ओळखून चुकलेला. तुम्हाला 5-6 जणाला समाजाला जर EWS मधून 10% आरक्षणातून फायदा होत असेल तर तो फार मोठा फायदा होतोय. परंतु जरांगे पाटलांना त्या फायद्यापेक्षा राजकीय फायदा उपटण्याची त्याची त्यांची मंशा असावी किंवा भूमिका असावी. मुळात मी सांगितलं की OBC मध्ये येऊन 372 जातीमध्ये येऊन त्यांना फार काही फायदा मिळणार नाही आणि ओपनमध्ये फार काही जाती राहणार नाही. म्हणजे नोकऱ्यांचा संदर्भ जिथे येतो किंवा सोयी सवलतीचा येतो तिथे फार मोठा नुकसान मराठा तरुणांचं होणार आहे. कोण कोणासाठी राजकारणासाठी करतं हे मराठ्यांना चांगलं माहीत झालेलं आहे आणि तुमच्याबद्दल तर खूप झालेलं आहे. तुम्ही आम्हाला तुमचे सल्ले द्यायची आता गरजच नाही. पहिल्यापासून बी नव्हती, कारण मराठ्यांनी तुम्हाला पूर्ण ओळखलेलं. तुम्ही ज्यावेळेस सांतरवली लालते त्यावेळेस तुम्ही म्हणले होते मराठ्यांना OBC तून आरक्षण द्या. त्यावेळेस तुम्हाला मराठ्यांनी ओळखलेले. तुम्ही वापस गेल्यावर तुम्ही कसे सरड्यासारखा रंग बदलिता हे मराठ्यांना ओळखलं. त्यामुळे मराठ्याला सल्ले तुम्ही नका देऊ साहेब आता, कारण मराठ्यांविषयी तेव्हापासून मराठ्यांना माहीत झालंय कोण राजकारणासाठी करतो कोण नाही. मी राजकारणासाठी करतोय का एकही मराठा म्हणू शकत नाही आणि एकही OBC म्हणू शकत नाही. तुम्ही स्वार्थ, कारण तुमच्या डोळ्याला चष्मा लागलेला आहे. कोणी माणूस आला तरी तुम्हाला त्याच्यात राजकारणच दिसतं. की जो विरोधी पक्षाने आता मराठ्यांच्या बाजूने ठाम झालाय त्याला वाघाचं काळीज असायला लागतं की OBC मराठी या म्हणायला असा विरोधी पक्ष नेता होणार नाही असे मराठी म्हणलेत तुम्हाला. 1.5 दिवस झालेले की टुंकून तिकडे गेले बेनकीने उडी हाणले म्हणे की लगेच लागले म्हणायला मराठ्यांना आरक्षण देऊ नका. अरे तुम्ही काय बदला तर विचार कसे पाहिजेत पक्ष मोठे करायसाठी. राहुल गांधीने हे शिकलं का त्यांना मराठ्याच्या विरोधात आवाज उठवून मराठ्यांचं टमराळ वाजवू म्हणून. खरं असलं तरी खोटं बोल, राहुल गांधी साहेबांनी हे सांगितलं का त्यांना तुला याच्यासाठी मी विरोधी पक्ष नेता बनवलंय की तू मराठ्यांच्या विरोधात बोल, खोटं असलं तरी बी त्यांचं वाजित राहाय हे सांगितलं का मराठ्यांच्या विरोधात आवाज उठव याच्यासाठी तुम्हाला घटनेचं पद दिलंय काय राहुल गांधींनी.